परभणी महानगरपालिकेचा गळथान कारभार, नेहरू नगर जुना पेडगाव रोड येथील शौचालय पाणी अभावी 3 मार्च पासून बंद, नागरिकांना उघड्यावर शौचालय करण्याची वेळ। शहरातील जुना पेडगाव रोड वर मनपाचे शौचालय पाणी अभावी 3 मार्च पासून बंद होते। नेहरू नगरातील सूरज सिंग जीजू यांनी स्वखर्चातून शौचालयाची 15 दिवसापासून बंद असलेली मोटर 19 मार्च रोजी चालू करून सामाजिक उपक्रम राबवले आहे। या शौचालय बाबतची तक्रार महानगरपालिका देऊनही टाळाटाळ करण्यात येत असून या शौचालयाची तक्रार मनपा आयुक्त यांना व्हॉट्सअपवर शौचालयाचे फोटो टाकूनही महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे। नेहरू नगर येथील रहिवाशांना नळ, नाली, रस्ता या मूलभूत गरजापासून महानगरपालिकेने वंचित ठेवण्याचे काम केले आहे। या भागातील नागरिकांच्या आरोग्याचे स्वच्छतेकडे महानगरपालिका लक्ष देतील का असा परिश्रम निर्माण झाला आहे। बंद होते नेहरू नगरातील सूरज सिंग जीजू यांनी स्वखर्चातून शौचालयाची 15 दिवसापासून बंद असलेली मोटर 19 मार्च रोजी चालू करून सामाजिक उपक्रम राबवले आहे। महानगरपालिकेकडून या कामासाठी दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांची फार गैरसोय झालेली आहे, हेच आपल्याला सांगायचं आहे आणि विनंती करून आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की थोडीशी पाण्याची टंचाई आहे आमच्याकडं, उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही, तर आयुक्त साहेबांनी थोडं लक्ष दिले तर पाण्याची समस्या कमी होऊ शकते। हे जे बोर आहे हे 300 फूट आहे, याला पाणी भरपूर असल्यामुळे येथे एखादं नळ अगर आम्हाला उपलब्ध करून दिलं समजा तर ही गैरसोय जी होत आहे पाण्याची ती दूर होऊ शकते, एवढंच आमचं म्हणणं आहे। नेहरू नगर जुना पेडगाव रोड येथील सुलभ शौचालय येथील बोरमधील मोटर जी होती ती दिनांक 3 मार्च रोजी जळाली लोडशेडिंगमुळे, तर त्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये अर्ज दाखल केला आणि इतरही लोकांना भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो, पण त्यांनी काही कार्य केले नाही। मग आयुक्त साहेबांना 6 तारखेला व 9 तारखेला व्हॉट्सअप केले, व्हॉट्सअपवर सगळ्यांची फोटो वगैरे दिली, जी नागरिक समस्या होती त्यांनी त्यांना सांगितली। हे शौचालय 3 तारखेपासून बंद आहे आणि त्यामुळे नागरिकांची फार गैरसोय होत होती, आणि बाया माणसं, लेडीज, जेंट्स, पुरुष हे सगळ्यांना उड्यावर जाण्यास भाग पडत होतो, त्यामुळे आम्ही स्वखर्च लावून ती मोटर दुरुस्त केलेली आहे आणि आज दिनांक 19 तारखेला शौचालयाची सुरुवात केलेली आहे।